नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोना हा राजकारणापलीकडचा विषय असल्यानं शासन आणि प्रशासनानं हटवाती भूमिका सोडून काम करावं. माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी केलं आवाहन. रत्नागिरी शहरातील 80 फुटी हायवे लगत असलेल्या महादेव अपार्टमेंटच्या बाजूला गटाराचं पाणी साचल्यानं नागरिकांचं आरोग्य आलं धोक्यात. नगर परिषद प्रशासन उदासीन. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचं पालन करत विविध मंदिरात श्रावण महिन्यातील नामसप्ताहाला प्रारंभ. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. कोरोना हा राजकारणापलीकडचा विषय असल्यानं शासन आणि प्रशासनानं हटवादी भूमिका सोडून काम करणं काळाची गरज आहे, असं स्पष्ट मत माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी व्यक्त केलं आहे. कोविड-19 पार्श्वभूमीवरती मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला. आज 25 जुलै उलटून गेलेत. 4 महिने या सर्व लॉकडाऊनला झालेल्या शासकीय यंत्रणेतनं, केंद्र सरकारनं दिलेल्या, ICMR दिलेल्या विविध सूचनांनुसार अनेक पद्धतीच्या उपाययोजना सर्व ठिकाणी सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्याची करोना रुग्णांची संख्या 0 पासून आता 1600-1700 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. इतकी मोठी संख्या रत्नागिरी जिल्ह्यातली झाल्यावरती एकदा या रत्नागिरी जिल्ह्यात नेमकं काय चुकलं, आमचं काय बरोबर आहे, याचा विचार करण्याची सर्वांनाच गरज आहे. आणि त्याप्रमाणे पुढच्या काळात काय करायचं हे सुद्धा ठरवण्याची गरज आहे. जगलो तर जरूर राजकारण करू, परंतु आता राजकारण विरहित काम करणं फार जरुरीचं आहे, कारण मागील 4 महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत जात आहे, असं भाजपचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू KTV जवळ बोलताना म्हणाले. जगलो वाचलो, जनता जगली वाचली, तर राजकारण सर्वांनाच करायचं. पण प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसून जनतेचं भलं होणार नाहीये याची जाणीव निर्णयकर्त्यांना ठेवण्याची गरज आहे. विरोधकांनी सांगितला एखादा मुद्दा की तो ऐकायचाच नाही, हा हट्ट जो सरकारचा आणि प्रशासनाचा काही ठिकाणी आहे हा सोडण्याची पण आवश्यकता आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मुंबईकर चाकरमानी मे महिन्यात गावी येणार की नाही याच्यावरनं राजकारण झालं. जो मुंबईत अडचणीतच आला होता तो चालत आला, पैसे देऊन आला, रांगेत उभा राहून आला, स्वतः तो काही ना काही करून स्वतःच्या घरामध्ये पोहोचला. अनेक गावांचा जर आपण विषय ह्या 4 महिन्यातला बघितला तर अनेक गावांमध्ये केलेल्या कडक बंधनांमुळे काही वादविवाद झाले, पण अजूनही अनेक गावं करोनामुक्त आहेत अशा पद्धतीची स्थिती आजही रत्नागिरी जिल्ह्यात लक्षात येते.
सुरुवातीला रुग्ण मृत्यूचं प्रमाण कमी होतं, परंतु ते आता वाढत जात असल्यानं तसंच रुग्णालयातून रुग्ण पळून जाणं, शवागृहात रुग्ण पडून राहणं आदी सर्व विषय शासन आणि प्रशासनानं गांभीर्यानं घ्यावे असं स्पष्ट मत डॉक्टर विनय नातू यांनी व्यक्त केलं. आता जिल्ह्यातल्या जर बातम्या आपण वाचत राहिलो तर शवागारात प्रेतांचा खच, शवागाराच्या क्षमतेपेक्षा अधिक डेड बॉडी तेथे आहेत, कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णाचे शव नातेवाईक घरी घेऊन गेले, कोरोना पॉझिटिव्ह असणारा रुग्ण रुग्णालयातनं पळून गेला, कोरोना वॉर्डामध्ये अनेक नातेवाईक त्या कोरोनाच्या रुग्णांच्या जवळ जात आहेत, काही नातेवाईक त्या रुग्णांची सेवा करण्याकरताही तिथे जात आहेत. म्हणजे कोरोना वॉर्ड हाच नवीन रुग्ण वाढवण्याचा हॉटस्पॉट तयार होण्याची स्थिती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता तयार झालेली आहे. आपण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहोत. आता साधारणतः ह्या शेवटच्या आठवड्यातला आपण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूदर जर काढला तर हा मृत्यूदर वाढलेला लक्षात येतो. या शेवटच्या आठवड्यातला रुग्णसंख्येच्या तुलनेतला मृत्यूदर काढला तर तो वाढलेला लक्षात येतो. चार महिन्याचा ॲव्हरेज काढला तर तो बिलो ॲव्हरेज दिसतो, पण हा मृत्यूदर वाढत जातोय. त्यामुळे ही स्थिती आपल्याला गांभीर्यानं विचार करायला लावणारी. मागील चार महिन्याचा आढावा घेऊन कोरोनावर मात करताना आपलं काही चुकलं तर नाही ना हे पाहून पुन्हा जोमाने काम करावं असं माजी आमदार डॉक्टर विनय नातू KTV सवय बोलताना म्हणाले आणि कोरोनासह अनेक विषयांवर संवाद साधला. नगरपालिका नगर परिषदांमध्ये जर एखादं शव जाळायचं असेल, दफन करायचं असेल, तर त्याकरता मृत्यू दाखला आणि या नोंदी करणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीमध्ये कायद्यात आहे की ह्या मृत्यू दाखला हे आवश्यक आहे, पण प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये कुठेच हा मृत्यू दाखल्याचा माहिती घेतल्याशिवाय अग्नि दिला जात नाही किंवा दफन केलं जात नाही अशी स्थिती होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये याच्याकडे दुर्लक्ष राहतं आणि त्यामुळे आता मुंबईमधनं काही मृत्यू झालेले शव ही मृतदेह हे गावाकडे येत आहेत आणि गावाकडे तो कोरोना पॉझिटिव्ह आहे का नाही, त्याचा मृत्यू कशान झालाय हेही माहिती नाही, पण गावामध्ये पाठोपाठ त्यांच्यावरती मृत्यूनंतर दफनविधी असो किंवा त्यांचं मृत्यू त्यांना जाळायचं असो याच्याबाबत जे काही उपाययोजना आहे ती ठिकठिकाणी होते. याचा विचार आता सर्वांना केला पाहिजे, कारण मुंबईतनं येणाऱ्या डेड बॉडीजवरती त्या सुद्धा काही बोगस पास घेऊन येतात किंवा काही बोगस सर्टिफिकेट घेऊन येतात, याच्यावरती कोणाचंच नियोजन नाही. इतक्या मोठ्या गंभीर स्थितीवरती आता रत्नागिरी जिल्हा जाऊ पाहतोय, याच्याकरता सर्व प्रशासनानं पुन्हा एकदा चार महिन्याचा आढावा घेऊन काय चुकले काय बरोबर आणि यातनं एक चांगल्या उपाययोजनेचे निर्णय केले पाहिजेत. गणपतीमध्ये या उत्सवामध्ये काही काय पद्धतीनं पुढचे निर्णय असले पाहिजेत याच्याही भूमिका प्रशासनानं तातडीनं सांगण्याची गरज आहे. रत्नागिरी शहरातील 80 फुटी हायवे लगत असलेल्या महादेव अपार्टमेंट सभोवती गटाराचं पाणी साचल्यामुळे इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. गेली काही वर्ष नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून याबाबत दखल न घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे. We'll be right back.
आपला ह्या गेल्या वर्षी 1.5 वर्ष झालं हे पारंपरिक जे आमचं इथे वाळ होतं आणि त्याच्यावर इथे नगर परिषदेने गटार बांधलं होतं. 1.5 वर्षापूर्वी आमचं ह्या जे गटार आहे ते इथल्या लोकांनी म्हणजे स्थानिक जे काय स्थानिक म्हणण्यापेक्षा प्रभाग क्रमांक 13 लोकांनी ते बंद केलं आहे आणि बंद केल्यापासून 1.5 वर्ष आम्ही ह्या पाण्यात ज्या आता तुम्ही हे संपूर्ण पाहिलं आहेत त्या पाण्यामध्ये 1.5 वर्ष ह्या चिखलाच्या पाण्यात आणि प्रदूषित पाण्यामध्ये आम्ही वावर करतो आहे. यावर्षी आम्हाला वाटले यावर्षी आमची समस्या सुटेल परंतु ती तशी न सुटता अजूनही ती तशीच आहे. आम्ही नगर परिषद कलेक्टर ऑफिस माझे आमदार साहेब आणि प्रशासन या सगळ्यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत आणि निवेदनं देऊन सगळ्यांनी होकार दिला नाही आपण हे करूया. परंतु इथलं स्थानिक जो नगरसेवक आहे प्रभाग क्रमांकचा 13 तो इथे राजकारण करतोय आणि इथे ते गटार बंद केलेलं आहे. शहरातील 80 फुटी हायवे हा मुख्य रस्ता असून या हायवे लगत असलेल्या या अपार्टमेंट समोरील पूर्वापार असलेलं हे गटार प्रभाग क्रमांक 13 काही नागरिकांनी जाणून बुजून बंद केलं आहे. याची वारंवार तक्रार नगराध्यक्ष आणि आमदार यांच्याकडे करूनही त्याचा काही उपयोग होत नसल्याची खंत इथल्या नागरिकांनी KTV शी बोलताना व्यक्त केली. हीच आमची समस्या आहे. आम्ही पाणी सुद्धा जे तुम्ही आता पाहिलात आहेत ज्या पाईपलाईन गेलेल्या आहेत त्या पिण्याच्या पाण्यासुद्धा ह्या गटारातून पाईपलाईन गेलेल्या आहेत. इथे अनेक प्रकारचे आम्ही निवेदनं दिलेली आहेत नगर परिषदला निवेदन देऊन नगर परिषदसुद्धा त्या नगरसेवकाला सतत बोलून किंवा आमचे जे नगराध्यक्ष आहेत ते सतत त्यांना पाठपुरावा करूनसुद्धा कोणाचंही ते ऐकत नाहीत. शेवट आम्हाला आजच्या क्षणी पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे पोलीस प्रोटेक्शन घेण्याची वेळ आलेली आहे. पोलिसांनी जर पोलीस प्रोटेक्शन देऊनसुद्धा ते जर सक्सेसफुल झालं नाही किंवा ते तोडलं नाही आणि पुन्हा जर बांधलं गेलं तर आम्ही सगळं आमचा इथला परिसर महादेव अपार्टमेंट परिसर असेल महादेव अपार्टमेंटतील लोक असतील परिसर असेल खालचाळी असेल या परिसरातली सगळी लोकं आम्ही कोर्टात जाऊन शेवट आमचा दाद आम्ही मागणार आहोत आमचा हक्क आम्ही मागून घेणार आहोत. आणि कुठल्याही माणसाला सार्वजनिक ठिकाणी गटार किंवा अन्य बंद करता येत नाही कायद्यात तरतूद आहे. तरीसुद्धा इथल्या स्थानिक लोकांनी किंवा तिथल्या त्या प्रभाग क्रमांक 10 लोकांनी बंद केलेलं आहे. आमचं म्हणणं की त्यांच्यावर कारवाई व्हावी न व्हावी हे प्रशासन ठरवेल पण आत्ता तरी त्यांनी ते आम्हाला ओपन करून देऊन आमच्या जीवितांचा जो धोका आहे हा त्याच्यातून आम्हाला मार्ग काढावा. दरम्यान इथल्या गटाराचं तुंबलेलं दुर्गंधीयुक्त पाणी सोसायटीच्या विहिरी आणि पिण्याच्या पाण्याच्या टाकीत जात असल्यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं इथले रहिवाशी सोपान सुर्वे यांनी सांगितलं. इथल्या स्थानिक लोकांच्या आडमुठे धोरणामुळे पारंपरिक जे गटार आहे त्यांच्याकडे पाणी जातं म्हणून ते त्यांनी दगड माती सिमेंट टाकून बेकायदेशीररित्या बुजवलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही गेले 1.5 वर्षापासून नगरपालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयातलं नगरपालिका प्रशासन यांच्याकडे अर्ज विनंत्या करूनसुद्धा काहीसुद्धा उपयोग झालेला नाही. गेल्या वर्षी जसा श्रावण आणि गणपती आमचं हे सण आमचे गटार गंगेत गेले तसे ह्यावर्षीसुद्धा त्या गटार गंगेतूनच जाणार असं वाटतंय. हे पाणी तुंबल्यामुळे आमची जी पिण्याच्या पाण्याची जी पाईपलाईन आहे ती गटाराच्या पाण्यातून आलेली आहे त्याच्यामुळे पिण्याचं पाणीसुद्धा दूषित येत आहे. विहिरीचं पाणी दूषित झालं आहे त्याच्यामुळे काय झालं आहे मलेरिया डेंग्यू आणि आता कोरोनाच्या ह्या फैलावामुळे सर्व आमचं आरोग्यच धोक्यात आलेलं आहे. सध्या पावसाळा सुरू असून अनेक साथीचे आजार होत आहेत तरी राजकीय नेत्यांनी आपलं राजकारण बाजूला ठेवून या समस्येकडे तातडीने लक्ष घालून ही समस्या त्वरित सोडवावी आणि इथल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. हा इथे आता दूषित पाणी झाल्यामुळे बऱ्याच प्रकारच्या साथी यायची शक्यता आहे. डेंग्यू मलेरिया लॅपटॉप आणि आता तर कोरोनाचा तर हॉटस्पॉट व्हायला हरकत नाही इतकी परिस्थिती झाली आहे. पाणी तर संपूर्ण दूषित आहे त्यामुळे आता आम्ही सगळ्यांनी देऊन निवेदन अजून काय उपयोग झालेला नाही त्यामुळे आता ह्या KTV कडे आम्ही आलेलो आहोत. शासनाने याच्यात लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी.
कोकणातील ग्रामदैवतांच्या मंदिरात पिढ्यानपिढ्या रूढी परंपरेनं श्रावण महिन्यातील नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर मंदिरात सोमवारपासून नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सदरचा नामसप्ताह शासनाच्या नियमात साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येत असल्याचं देवस्थान ट्रस्टी आणि देवस्थान अध्यक्ष कैलास विलणकर यांनी सांगितलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोरोना हा राजकारणापलीकडचा विषय असल्यानं शासन आणि प्रशासनानं हटवादी भूमिका सोडून काम करावं. माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांनी केलं आवाहन. रत्नागिरी शहरातील 80 फुटी हायवे लगत असलेल्या महादेव अपार्टमेंटच्या बाजूला गटाराचं पाणी साचल्यानं नागरिकांचं आरोग्य आलं धोक्यात. नगर परिषद प्रशासन उदासीन. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचं पालन करत विविध मंदिरात श्रावण महिन्यातील नामसप्ताहाला प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.